आशेला बोलवलंस नाही. ही काय वेळ आहे? अरे हीच तर खरी वेळ आहे प्रेम करायची. काय करू अलका, झोपच येत नाही. सारखी तुझी आठवण येते नितीश. तुझा बाप इथं येऊन झिंगाने घालतो म्हणून आधीच खंत आहे त्यांच्या काळजात. त्या तुझी भर. मोठ साहेब तो वहिनी साहेबाला जन्मभर आगीत उभं करते अलग. अग तुला जन्म देण्या परीस तुझी आई वांजोटी म्हणून गेली असती तर बरं झालं असत ग. पण अजय तू समजते तसं काही वावग केलं नाही ग. मी तू बोललीस ते सगळं मी नितीशला समजावून सांगितलं पण तू मानेलच तयार नाही. अजय तू सांग मी काय करू, काय करू ग. रडू नकस पोरी, रडू नकस. अग नितीश बिलही गुणाचा पोरगा आहे बघ. पर ह्या वय मध्ये समज कमी असतो. काही प्रीत घडाय ना ग म्हणून जीव तुटतो बघ. हिच्या पुढे तो विचारानं वागायला हवं पोरी. माझी रडू नको ग. चुप पोरी चुप. रातलाही वाढत चालली. मला काय बी होऊन करणार बघ. निघू मी. बोलले ते जीवाला लावून घेऊ नका. अहो कड्यावरनं पाय घासरायच्या आधी तोल सांभाळायला पाहिजे इतकंच. येते मी. मॉर्निंग आई. आई आज त्या तनेजाच्या पोराला ना सरळ 3 सेट्स मध्ये मारलं. आई आंघोळ करून येतो. नितीश बैस जरा, मला तुला काही विचारायचंय. विचार ना. अलकाशी तुझी सलगी अलीकडे नको इतकी वाढत चालली. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे. हे प्रेम नाही नितीश, अविचार आहे. तिची जात, तिची माणसं, तिचा तो बाप, याचा विचार केलायस कधी? मी तिला आपुलकीनं जवळ केलं याचा अर्थ तुम्ही एकमेकांच्या गळ्यात पडावा असा नाही. पण आई लहानपणापासून मी आणि अलका एक. ऐकून घ्या दे. बयोबाई सुद्धा बिथरून गेलेत. आम्ही घर सोडून जातो म्हणत होत्या. मी थांबवले त्यांना. ज्यांना मी जवळ केलं त्यांना कदापि दूर होऊ देणार नाही मी. झालं तुझं बोलून. मी बोलू. आई तिची जात हलकी आहे हा तिचा दोष आहे का? आज अलका जी आहे ती तुझ्यामुळेच आहे. नितीश तूच घडवलंयस तिला. अलका ऐवजी एखादा श्रीमंत प्रतिष्ठित मुलीवर मी प्रेम केलं तर तू माझं कौतुक करशील हो ना? आणि अलका मात्र टाकाऊ का? तर ती गरीब हलक्या जातीची, शिवाय लोक काय म्हणतील ही धास्ती. असच ना? नाही माझं मलाच काही कळेनस झालंय. तुला कळतंय पण वळणं कठीण जात आहे. आई तू मनानं खूप चांगली आहेस पण संस्कारांनी रूढींनी तुझ्या मनावर दडपण आणलंय. पण माझी खात्री आहे तू कधीच अन्याय होऊ देणार नाहीस.
हो ना नितीश, मला तुझं सगळं पटतंय रे, पण तुझ्या वडिलांना पटणं कठीण आहे, ते तर भडकून उठतील. त्याची काळजी तू करू नकोस, मी भक्कम आहे.